हॅलो नमस्कार, मी सपना नितीन चौहान तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि इथे चाललेली आहे सकाळची आता पूजा. पूजा माझी करून झालेली आहे, तर तुळशीला पाणी घातलं आणि तुळशीला दिवा लावण्याबाबत इथे मला एक नवीन माहिती मिळाली की तुळशीमध्ये ना दिवा कधीही पूजा जोपर्यंत करतो आपण तुळशीची, तोपर्यंत जळणारा दिवा असायला हवा. कारण जोपर्यंत तुळशीतला दिवा जळत आहे तोपर्यंत भगवान विष्णू एकाच पायावरती उभे असतात अशी मान्यता आहे. त्याच्यामुळं तो दिवा खूप वेळ जळायला नको, कारण देव जर एका पायावर उभे राहिले तर ते कुठल्या भक्ताला आवडणार आहे. त्यामुळे तुळशीतला दिवा हा फक्त पूजा करेपर्यंत जळायला हवा. आणि हे अशा पद्धतीने मी इथे दिवा ठेवलेला आहे आणि सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम दिवा मी कंटिन्युअसली तिथे लावतच असते. कारण ही सवय मला ना निमजला गेल्यापासून लागली, कारण तिथले बायका ज्या आहेत त्या खूप नित्यनेमाने देवपूजा करतात. तर चला काही गोष्टी दुसऱ्यांकडून ज्या चांगल्या आहेत ना त्या शिकायलाच पाहिजेत. आणि इथे चाललेली आहे स्वयंपाकाची तयारी. तर मी स्वयंपाकासाठी आज केलेली आहे मस्त रोटी, म्हणजे फुलके. त्याला मी तूप लावून बनवलेलं आहे आणि ते मी डाळ घेतलेली आहे शिजून. तर इथे हांडी, ही हांडी माझ्याकडे आहे, तुम्हाला माहितीच आहे मी निमचून घेतलेली आहे ही हांडी. तर आज हांडीतली डाळ खाण्याचा बेत आहे. म्हणजे फक्त फोडणी जरी दिली ना याच्यामध्ये तरी डाळ एवढी छान लागते ना, एकदम स्मोकी फ्लेवर उतरतो पूर्ण डाळीमध्ये. असं वाटतं चुलीवरच डाळ बनवलेली आहे की काय. चुलीवर बनवल्यापेक्षा देखील छान लागते हांडीमध्ये केल्यावर. तर इथे मी तुपाचीच फोडणी देणार आहे. विशेष म्हणजे तुपाची फोडणी दिल्यावर डाळ तुम्ही खाऊन बघा अशा पद्धतीने, ती चव कधीच विसरणार नाही तुम्ही. तर इथे मी तूप गरम झाल्यानंतर जिरे मोहरी लवंग टाकलेली आहे दोन तीन आणि तेजपत्ता, कारण त्याने खूप छान चव येते, याला एक वेगळीच चव येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि इथे घेतलेला आहे एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे. डाळ आमच्या घरात तूर डाळीचं वरण कोणीच खात नाही, सर्वांना पित्ताचा त्रास आहे. तर मग मुगाचीच डाळ आहे, मुगाच्या डाळीचंच इथं मी वरण बनवत आहे. फक्त पद्धत थोडी वेगळी आहे आणि या पद्धतीने एकदा नक्की करून बघा, खूप छान बनते. याच्यातच मी ऍड करत आहे कढीपत्ता. डाळीला कढीपत्त्याने खूप छान चव येते, खमंग वरण बनतं त्याने. आणि हिरवी मिरची इथे मी बारीक कट करून घेतलेली आहे हिरवी मिरची. आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचं आहे, छान त्याला सोनेरी रंग येईपर्यंत. व्यवस्थित मिक्स करत हलवून घ्यायचं आहे. इथे ना लसूण पाकळ्या घातल्या तरी चालतात, खूप छान येतो त्याने पण स्वाद. पण मी इथे ना अद्रक लसूण पेस्टच घालणार आहे याच्यामध्ये, कारण याने आणखी थोडं छान खमंग वरण बनतं, एक वेगळी चव येते. जर आपण डाळ तडका वगैरे कधी बनवला तर तुम्हाला कळत असेल की त्याच पद्धतीची चव इथे येणार आहे. आता चवीपुरतं लाल तिखट आणि हळद मी इथे घालत आहे. त्याच्यातच धना पावडर मिक्स करून घेतलेली आहे. आता हे सर्व घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने छान असं त्याचं तूप जोपर्यंत सेपरेट होत नाही तोपर्यंत. आणि इथे मी डाळ घालत आहे. तर डाळ आता मी पूर्णपणे इथं मॅश करून घेतलेली नाही, कारण थोडेसे डाळीचे कण आहेत ना ते दाताखाली आले तरी आणि डाळीत दिसले तरी खूप छान लागतात, खूप छान वाटतात ते पाहण्यासाठी देखील. कारण थोडी थोडी मोठी डाळ आहे ना दिसली पाहिजे वरणामध्ये, आणि आम्हाला तर तशीच आवडते. मग मी त्याच पद्धतीने करते, पूर्णपणे मॅश करून नाही घेत इथे मी डाळ. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता हांडी किती गरम झालेली आहे. आणि याच्यामध्ये ना गॅसवरून उतरून ठेवल्यानंतर देखील दोन तास भाजी, कुठलीही भाजी असू देत, गरम राहते. कारण खपराचं असतं ते, म्हणजेच मातीचं असतं, तर त्याच्यामुळे बराच वेळ गरम राहते त्याच्यामध्ये. तर आता इथे मी सर्व काही व्यवस्थित टाकून घेतल्यानंतर शेवटी कोथिंबीर वगैरे ऍड केलेली आहे आणि एक उकळी काढून घेतलेली आहे. तर बघा आता इथं अशा पद्धतीने मस्त अशी डाळ हंडी तयार झालेली आहे, खूप छान लागते. ही जर डाळ केली ना आमच्या घरात दुसरी कुठलीच भाजी करण्याची गरज नाही, कारण चपाती, भाकरी, रोटी किंवा भात कशाबरोबर देखील खूप छान लागते ही डाळ. नक्की ट्राय करून बघा एकदा. पण हो, हांडीतच बनवा.
आता जेवण वगैरे झाल्यानंतर मी म्हटलं चला आज थोडं दुपारी काम करूयात, की नवीन प्लांटर आहेत मला तयार करायचे होते. खूप दिवसांपासून जर रखडलेलं काम होतं हे, तर म्हटलं चला तयार करून घेऊयात. तर मी ह्या ज्या यूज नसलेल्या पाणी बॉटल होत्या ना, त्या अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत आणि पाणी त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी खालून देखील त्यांना होल करून घेतलेले आहेत. तर आता यांना मी थोडंसं डेकोरेट करून घेणार आहे, जेणेकरून प्लांटर ज्यावेळी आपण यांचे बनवू तर खूप छान दिसतील त्याच्यामुळे. आणि मला ही खूप आवडतात ह्या गोष्टी करायला. मी भरपूर, आणि तुम्ही पाहिलं तर माझ्या घरामध्ये कुंड्या कमी आणि तेलाचे खाली कॅन जे असतात ना, तेच वापरून मी घरामध्ये प्लांटर तयार केलेले आहेत. कारण मला त्या गोष्टी खूप आवडतात आणि युनिक वाटतात. आपण हँडमेड कुठलंही बनवू घरामध्ये तर ते एकदम युनिक वाटतं. तर त्यामुळे मग आता मी ठरवलं की चला काही आणखी प्लांटर बनवावे जे घरामध्ये मला इनडोर लावता येतील, तर मी इथे ते बनवून घेत आहे. काही जुन्या बॉटल्स आणि जे निमचला मी लस्सी पिण्यासाठी ग्लास घेतले होते ना, ते देखील हे बघा अशा पद्धतीने मी त्यांना डेकोरेट करून घेतलेलं आहे. आणि खूप छान दिसत होते, खूप क्यूट दिसत होते. आणि मला वाटतही नव्हते की मी त्यांना बनवलेलं आहे, एवढं छान डेकोरेट केलेलं आहे. तर हे करून घेतलेलं आहे, म्हटलं आता यांना असंच सुकायला ठेवावं, त्याच्यानंतर याच्यामध्ये झाडं लावावीत. कारण कलर पूर्णपणे सुकायला थोडा वेळही लागतो. जोपर्यंत बॉटल सुकताय तोपर्यंत म्हटलं चला आता मार्गशीर्षचे गुरुवार आपले चालू होणार आहे. तर हे जे पोशाख आहेत ना, हे मीच बनवलेले आहेत घरी सर्व 2 वर्षापूर्वी निमचला असताना. कारण तिथे आपल्यासारखं एवढं डेकोरेशन वगैरे करत नाहीये, मुळात म्हणजे तिकडे ते गुरुवार पकडण्याची रीतच नाही किंवा पद्धतच नाही. तर मग मी हे घरीच शिवले होते कारण तिकडे भेटतही नव्हते. आणि ऑनलाईन मी 2 मागवले पण खूप छोटे होते ते. मग मला असे पूर्ण भरून एकदम असे पोशाख पाहिजे होते देवीसाठी. तर मग त्यामुळे मी हे घरी जे माझे कपडे उरलेले होते, म्हणजेच मी माझे ब्लाउज वगैरे घरी शिवते, तर त्यातले थोडेफार उरलेले कपडे जे आहेत ना, त्याच्यापासून मस्त असे पोशाख तयार केले होते. मी 5-6 केलेले आहेत मी पोशाख तयार. आणि आता त्यांना म्हटलं चला थोडंसं धुवून वगैरे घ्यावं आणि उन्हात टाकावेत, कारण आता गुरुवार जवळ आलेले आहेत. आणि आधीच थोडी तयारी करून ठेवलेलं ना खूप बरं असतं केव्हाही, कारण खूप ऐनवेळी जर आपण करायला गेलो ना घाई गडबड होते आणि त्या सर्व गोष्टी मग चुकतात देखील आणि राहून देखील जातात. तर म्हटलं चला आज वेळ आहे आणि सध्या ऊनही तेवढं कडक पडत नाहीये, तर म्हटलं 2 दिवस छान उन्हात ठेवावेत सुकून यांना. तर हे बघा अशा पद्धतीने मी हे सर्व पोशाख घरीच बनवलेले आहेत. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही एकदा युट्यूबला सर्च करा, तुम्हाला नक्कीच मिळेल ती पद्धत. आणि इथे मी घेतलेलं आहे पाणी. तर हे काही खूप खराब कपडे वगैरे नसतात, आपण यूज केल्यानंतर लगेच ठेवून देतो, तर त्याच्यामुळे इथे मी फार काही नाही, थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भांड्याचंच लिक्विड मी ॲड केलेलं आहे. आणि आता हे सर्व मी याच्यामध्ये थोड्या वेळासाठी भिजवून ठेवणार आहे, जेणेकरून त्याला व्यवस्थित मुरले जातील ते आणि त्याला थोडीशी जी धूळ काही असेल ते निघून जाईल. आता थोडा वेळ याला मी असंच ठेवणार आहे. तर आता भिजल्यानंतर याला मी सिम्पली फक्त पाण्यातून 2 काढलेलं आहे आणि अशा पद्धतीने उन्हामध्ये सुकायला ठेवलेलं आहे. पाहू शकता तुम्ही दुपारची वेळ आहे पण ऊन काही डार्क नाहीये, एकदम लाईट लाईट असं ऊन आहे. तर या दिवसांमध्ये असंच असतं, ऊन खूप जास्त नसतं, तर त्यामुळे म्हटलं चला 2 दिवस मस्त सुकतील. आणि सर्व आवरून झाल्यानंतर आम्ही गेलो होतो अक्षुला स्कूलमध्ये घ्यायला, तर बाहेर काम होतं जरा, मग त्याला म्हटलं घेऊन यावं येताने. तर इथेच रस्त्यामध्येच आम्हाला नर्सरी दिसली, तर थोडा वेळ मी तिथे थांबले कारण आता नर्सरी म्हटल्यावर तो झाडं पाहण्याचा मोह आवरत नाही की काहीतरी युनिक भेटेल आपल्याला किंवा एखादं वेगळं झाड भेटेल म्हणून. खूप सुंदर झाडं होती तिथे, पण ना त्यांची प्राईज मला खूप जास्त वाटली त्या ठिकाणी, त्याच्यामुळे मी तिथले झाड जास्त काही घेतले नाही. पण हो म्हटलं चला थोडंसं शूट करावं की तुम्हालाही कळतील. नर्सरीमध्ये खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारचे झाडं असतात आणि जे आपल्या देशातही नाही, फॉरेन कंट्रीमध्येच बनलेले वगैरे असतात, ते तिकडचेच असतात ते झाडं. तर मग मी तिथे 2 झाडं घेतली कारण दररोज पूजेसाठी फुलं लागतात. तर मग एक कुंदाचं झाड घेतलेलं आहे ज्याला दररोज फुलं येतात आणि एक घेतलं आहे जास्वंद, कारण जे रोज फुलं येणारे आहे झाडं तेच पाहिजे होते मला म्हणून. त्याच्यानंतर मग आम्ही अक्षुच्या स्कूलमध्ये गेलो त्याला घेण्यासाठी, कारण त्याच्या बसने येता येता त्याला 1 तास लेट
घरी उशिरा येत होतो, म्हणजे शाळा सुटल्यानंतर 1.5 तासाने अक्षू घरी येतो. तर म्हटलं चला त्याला घेऊन जावं, घरी आलेलोच आहोत या ठिकाणी. तर ही आहे अक्षूची स्कूल. तर ही पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे आणि अक्षू इथेच आहे स्कूलमध्ये. आणि मग इथून अक्षूला आम्ही घेतलं आणि घरी निघालो आहोत, कारण खूप उशीर झालेला होता. आमचं देखील जेवण वगैरे झालेलं नव्हतं आणि त्याला मग घेतलं आणि घरी निघलो. मग जेवण वगैरे झाल्यानंतर मग इथे मी आता आलेली आहे वरती. दिवस मावळत आहे आता. तर म्हटलं चला प्लांटर वगैरे सुकलेले आहेत तर झाडं वगैरे लावून घ्यावेत म्हणून मी म्हटलं वरती चलावं. तर इथं आलेलो आहोत आम्ही आता वरती. तर इथे आता सर्व झाडं वगैरे मी लावून घेणार आहे. तर हे बघा आता ह्या अशा पद्धतीने मी प्लांटर इथे ठेवलेले आहे सर्व. हे मी दुसऱ्या दिवशी खाली घेऊन आलेले आहे, कारण एक दिवस मी रात्रभर पूर्ण त्यांना वरतीच ठेवलेलं होतं. पाणी पण व्यवस्थित रिमूव्ह होईल आणि झाडांना थोडंसं फ्रेश एअरमध्ये ठेवावं म्हटलं. आणि आता दुसऱ्या दिवशी मी इथे अशा पद्धतीने हे सर्व झाडं ठेवलेले आहेत. तर हेच असतं चाललेलं, कधी असं कधी तसं, एक काम कमी तर एक जास्त असतं. आपल्या बायकांचं हे असंच असतं. तर हे बघा नवीन प्लांटर जे मी घेतले होते लस्सी पिण्यासाठी ग्लास, ते कसे दिसतायत हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.